नमस्कार मित्रांनो रात्रीची नगरी या मराठी सत्यकथेच्या चॅनलमध्ये मी राजेश पाटील आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर सध्या जी कथा ऐकत आहात त्या कथेचं नाव आहे टार्गेट माझी चावट मामी मित्रांनो या कथेचे या अगोदर आपण आपल्या चॅनलवर पाच भाग ऐकलेले आहेत आज मी तुमच्यासमोर सदरील कथेचा सहावा भाग सादर करणार आहे आता या अगोदर काय झालं काय नाही ने? हे नेहमीप्रमाणे न सांगता आता इथून मी पुढं जे जसं घडलं तसं जशाच तसं वर्णन मी तुमच्यासमोर करणार आहे काही जर माझ्याकडून चूक होत असेल तर मोठ्या मनाने माफ करा मला कमेंट करून सांगत जा कारण ही कथा खूप जुनी आहे आणि मला जसं आठवल तसं जशाच तशी मी माझ्या शब्दामध्ये तुमच्यासमोर मांडायचा प्रयत्न करत आहे मित्रांनो कथा खूपच आणि एकदम मजेदारसुद्धा तुमचं पाणी नक्की निघणार आणि हो कथा लहानपणीचे असल्यामुळं माझ्या निरागस मनाला जसं वाटत होतं तसं जशाच तसं तेव्हाच्या वयामध्ये तेव्हाच्या शब्दात मी तुमच्यासमोर मांडत आहे मित्रांनो आता मामा घरगावी निघून गेला त्याच्या मित्रासोबत त्याचं काहीतरी काम होतं आता घरामध्ये मी आणि मामी दोघेच हो आम्ही दोघेजण घरामध्ये गप्पा मारत बसलो जसं मी माझ्या मित्राकडून घरात आलो तसं मी बघितलं मामा बाहेर जाताना मग मी घरात गेलो आणि मामीला विचारलं मामी मामा गेलेत तुला सांगितले का मामीनं माझ्याकडे एकदा वरून खालीपर्यंत बघितलं कारण डायरेक्ट मी तुला सांगितलेत का असं म्हणालो मग मामी मला म्हणा मला म्हणाली काय काय म्हणलात तसं मी म्हणालो मामी तुम्हाला मामा सांगून गेलेत का असं म्हणायचं होतं मग मामी थोडीशी हसली आणि मला लगेच म्हणाली अरे चा असं आहे का मला थोडंसं वेगळंच वाटलं तसं मी म्हणालो काय काय वाटलं वेगळं मग ती मला म्हणाली तुम्ही म्हणला ना तुला सांगून गेलेत का म्हणून मी माझी चिप जावलो आणि माझी चूक माझ्या लक्षात आली म्हणजे माझ्या तोंडून एकेरी शब्द मामीसाठी निघाला होता तुला सांगून गेले का त्याचा मामीला राग आला आहे की काय असं मला वाटलं म्हणून मी लगेच म्हणालो मामी मला तसं म्हणायचं नव्हतं परंतु माझी जीभ घसरली आणि चुकून मी तुम्हाला म्हणायच्याऐवजी तुला म्हणालो मामीनं थोडंसं मी थास्य केलं आणि ती मला म्हणाली इट्स ओके असं होत राहते चालत राहते त्याला काय तुमच्या बोलण्याचा मला राग नाही आला परंतु तुम्ही जे बोललात ना ते मला आवडलं असं कितीतरी दिवसापासून मला वाटत होतं तुम्ही मला असंच बोलावं आणि तुम्ही आजच आपल्यामध्ये बोलणं झालं मी तुमचे गर्लफ्रेंड झाले ना आता गर्लफ्रेंडला बोलायचं म्हणल्यास तरी एकिरीच बोलायला पाहिजे कधी कुणी कोणाच्या गर्लफ्रेंडला आहोजाव बोलायला ऐकलंत का तुम्ही मी हसलो आणि म्हणालो मला, मला नाही समजत मामी तेवढं तुम्हीच मला शिकवा काय कसं बोलायचं ते आणि बोला हो मी चुकून बोललो आता नाही बोलणार परंतु मामी मला म्हणाली नाही नाही तसं काहीच नाही मी घरात एकटी असली की तुम्ही मला आरुरी बोलायचं आणि तुमच्या मामा घरात आले की तुम्ही मला आहो जाव बोलायचं चालेल ना मी म्हणालो हो धावल चावलच काय चालेलच काय पळलसुद्धा धावलसुद्धा आणि मी हसू लागलो आता माझ्या निरागस हसण्याकडं मामीचं लक्ष होतं मामीसुद्धा हसू लागली आणि मग मला मामी म्हणाली राजेश चला आता घरामध्ये मी म्हणालो कुठं आहो मला स्वयंपाक वगैरे बनवायचं आहे आपण जेवण वगैरे बनवत ना तुम्ही मला मदत नाहीत का करणार मग मी म्हणालो हो मी माझ्या गर्लफ्रेंडला मदत करणार परंतु एवढ्या लवकर स्वयंपाक कशाला बनवायचा आहे मग मामी म्हणाली मग काय करायचं आहे अहो मामी राहू द्या बाहेरूनच काय तर मागूत खायला मग मामी म्हणाली असं आहे का म्हणजे राजेसाहेबांना बाहेर जेवायची हौस झाली आहे लहर आली आहे बरोबर ना मी डोळे मिंचकाव तिला म्हणालो हो ना मामी बरोबर आहे मला अशीच लहर आली होती मग मामी म्हणाली ठीक आहे लहर आली आहे तर आपण कहर करूत मग मी म्हणालो ते काय असते मग मामी म्हणाली सांगते सांगते नंतर तुम्हाला भूक तर नाही लागली ना मी म्हणालो एवढ्या लवकर कोण जेवत आहे आपण सर्वजण नऊच्या नंतरच जेवतोच संध्याकाळी नऊच्या नंतर सगळेजण मिळून जेवतो मग ठीक आहे आज पण थोडं उशिराच मग चला मग थोड्याशा गप्पा गोष्टी करू असं म्हणून मामीनं माझ्या हाताला धरलं आणि सोफ्यावर घेऊन आली सोफ्याजवळ बसल्यानंतर मी म्हणालो मामी घरातली सर्व कामं झाली आहेत ना तशी ती म्हणा मला म्हणाली का आता काय काम करायचं राहिले मी म्हणालो नाही हो मामा जर आले तर म्हणतील ना नुसतं असलात का मग मामी म्हणाली कोण भेटे तुमच्या मामाला टी व्ही बघत बघ बग बसले होते म्हणून सांगते आणि हो ते आज येतील किंवा नाही याची काही खात्री नाही तसं तर जवळजवळ नव्वद टक्के ते येणारच नाहीत कारण मामाने जाताना मला सांगून गेलेत की याला खूपच उशीर होणार आहे रात्री बारा एक वाजतील मग आम्ही दोघे सण तिथं बसून गप्पा मारू लागलो मामा खूपच दूरच्या गावाला जाणार होते त्याच्यामुळं आणि त्यांचं काम पण खूप महत्त्वाचं होतं त्याच्यामुळं त्यांना याला उशीरच होणार होता मग आता आम्हा दोघांना विचारणारं किंवा काही प्रॉब्लेम करणारं सेसारखं कुणीच नव्हतं त्याच्यामुळे आम्ही दोघे पण एकदम निवांता आणि एकदम रिलॅक्स होतो मग मी मामीला विचारलं मामी मामा असं नेहमी नेहमी जातात का आज पहिल्यांदा गेलेत तसं मामी मला म्हणाली जातात अधूनमधून कधीमधी त्यांचं काम असलं की जातात आता महत्त्वाची कामं तर करावीच लागेल ना काम न करून भागणार कसं आणि त्यांची मित्रकंपनी इतकी मोठी आहे की त्या मित्रकंपनींना वेळ तर द्यावाच लागतो शेताची कामं असतात कधी कोणाचं दवाखान्याचं काम असते कधी कोणाचं कोर्टाचं कचेरीचं कधी दिवसा जातात कधी रात्री जातात त्यांच्या जाण्या येण्याला काही वेळ नसतो आणि त्यांना विचारणार तर कोण विचारणार आणि कशासाठी विचारायचं ते काही कामधंदा सोडून फालतू फिरत नाहीत मला विश्वास आहे त्यांच्यावर आणि मला माहीतसुद्धा आहे मग मी म्हणालो ठीक आहे मामी मग आजची रात्र रा आपण दोघेच आहोत हो ना तसं मामी म्हणाली हो आपण दोघेच आहोत मग म तुमच्या मामाने जाताना सांगून गेले आहेत तुम्हाला घरात जर जमत नसेल तर तिकडं जाऊन झोपा मग मी म्हणालो मामी आपण एक काम करावं का तसं मामी म्हणाली हो सांगा ना काय करायचं आहे मग मी म्हणालो आपण इथं झोपू आज पहिल्यांदाच मी माझ्या गर्लफ्रेंडसोबत झोपणार आहे तिच्या अंगावर मस्त पाय टाकून मस्त हात टाकून चालल ना तसं मामी हसली आणि म्हणाली वाह मस्त हात टाकून मस्त पाय टाकून कोण शिकवलं तुम्हाला सर्व काही मी म्हणालो मामी मला कोण शिकवणार तुमच्याशिवाय माझे गुरु तर तुम्हीच आहात सर्व काही तुम्हीच शिकवत आहात तुम्ही जे शिकवत आहेत तेच मी तर शिकत आहे मग मामी म्हणाली पण मी तुम्हाला कधी म्हणले हात टाकून झोपायचं पाय टाकून झोपायचं मी म्हणालो तुम्हीच बोलता बोलता सांगितला होतात का पाठीमागे विसरलात की काय तसं मामी थोडीशी घाबरली आणि म्हणाली मी कधी काय म्हणले कधी बोलले मी तुम्हाला आणि काय म्हणले होते सांगा बरं मग मी लगेच म्हणालो मा मामी तुम्हीच मला म्हणला होतात ना त्या दिवशी मामा तुमचे अंगावर पाय टाकून एकदम ढाराढूर झोपी गेली म्हणलात ना अरे देवा मामी म्हणाली काय आता तुम्ही प्रत्येक एक एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवतायत बघा मग मी म्हणालो मग तुम्ही सांगितलेलं लक्षात ठेवायचं नाही का तुम्ही ज्या काही गोष्टी सांगतात त्या सर्व गोष्टी विसरून टाकायच्या का मामी हसली मग मामी मला म्हणाली नाही असं काही नाही मी ज्या गोष्टी सांगते त्या सर्व गोष्टी लक्षात ठेवायच्या परंतु हो सर्व गोष्टी लक्षात ठेवायचं म्हणजे आगाऊपणा पण करायचं नाही आणि मी जे काही सांगते ते फक्त लक्षातच ठेवायचं इतर कुणाला काही बोलायचं नाही मी तुम्हाला काय सांगितले मी तुम्हाला काय शिकवले हे कुणालाच ना सांगायचं नाही मी म्हणालो हो ना मामी ते तर अगोदरच तुम्ही मला सांगितलं आहात की मी तुम्हाला जे काही शिकवणार आहे ते कोणासोबत शेअर करायचं नाही बरोबर आहे ना आणि मी माझ्या लक्षात ठेवलो आहे तुम्ही जे काही मला शिकवत आहात जे काही सांगत आहात ते फक्त मी माझ्यापुरतं मर्यादित ठेवणार आहे मग मामी म्हणाली हो गुड बाय तुम्ही खूप हुशार आहात बरोबर ना मग मी म्हणालो हो आहेच मित्रांनो मग रात्री आठ साडेआठ नऊ वाजेपर्यंत आम्ही अशाच प्रकारच्या गप्पा गोष्टी इकडच्या तिकडच्या काही मामी मला कहाण्या सांगत होती काही गोष्टी सांगत होती त्याच्यामध्ये काही उत्तेजित करणाऱ्या कहाण्या होत्या परंतु मला तेवढं काही समजायचं नाही मामी म्हणाली त्या तिच्या एका मैत्रिणीचा सा किस्सा सांगत होती मामीने मला तिच्या मैत्रिणीचा सा किस्सा सांगितला तिच्या मैत्रिणीचं तिच्या एका व्यक्तीसोबत काही कसले तरी संबंध आहेत काहीतरी आहे परंतु मा त्यावेळेला ती सर्व काही माझ्या लक्षात येत नव्हतं ते दोघेजण असं करतात तसं करतात बऱ्याच गोष्टी जेणेकरून मी उत्तेजित व्हावं असं मला सांगत होती परंतु मला तेवढं काही समजतच नव्हतं मामी सांगत असलेल्या गोष्टी ही माझ्या डोक्याच्यावरून जात आहेत हे मामीनं हेरलं आणि ती मला थोडंसं वेगळ्या पद्धतीत शिकू लागली मग ती मला म्हणाली माझी एक मैत्रीण आहे ना राधा नावाची ती तिच्या एका मित्रासोबत झोपते दररोज संध्याकाळी तो मित्र तिच्या घरी जातो आणि तो तिच्या अंगावर हात टाकून झोपतो असा मस्त हात टाकून झोपतो तो तिच्या शरीराची मालिश करतो ते झोपत असताना संध्याकाळी दोघेजण कपडे काढून झोपतात मग मी म्हणालो हो का मग काय होते मामी कपडे काढून झोपल्यानंतर मामी म्हणाली आपल्या पूर्ण शरीराला चांगली हवा लागायला पाहिजे आपल्या शरीरावर जर पूर्ण हवा लागत असेल तर एकदम आपलं शरीर खुलून राहतं आपण तंदुरुस्त राहतो मग मी म्हणालो मामी मग आपण प्रत्येकजण संध्याकाळी कपडे काढून झोपत का नाहीत तसं म्हणाली सामाजिक बंधनं पण असतात ना घरामध्ये जर जास्त लोक असले तर हे सर्व काही शक्य नसतं लग्नाच्या नंतर मात्र हे सर्व काही शक्य होतं मग मी म्हणालो कसं काय लग्नाच्या नंतर घरामध्ये लोक नसतात का मामी हसली आणि मला म्हणाली अहो तसं नाही हो मग मी म्हणालो कसं मग तुम्ही काय सांगतायत मला काही समजत नाही मला समजेल अशा भाषेमध्ये सांगा ना मामी मग मामी मला म्हणाली अहो राजेश लग्न झाल्यानंतर त्या जोडप्याला म्हणजे त्या कपलला एक स्वतंत्र खोली दिली जाते हे तर तुम्हाला माहीत आहे का मी म्हणालो नाही तुम्ही सांगा काय काय असते ते मग मामी म्हणाली ठीक आहे मी सर्व काही सांगते पण आणि तुम्हाला सर्व काही शिकवते पण मग मी म्हणालो ठीक आहे सांगा मला मग मामी म्हणाली लग्न झालं की जोडप्याला एक स्वतंत्र खोली दिली जाते त्या स्वतंत्र खोलीमध्ये नवरा बायको सण एकत्र झोपतात त्यावेळेला त्यांच्या अंगावर कसलेही कपडे नसतात मी म्हणालो हो का आणि का त्यांच्या अंगावर कपडे का नसतात मग मामी म्हणाली अहो त्यांच्या पूर्ण शरीराला हवा लागावे म्हणून लग्नाच्या नंतर खूप काम करावे लागतात ना धावपळ खूप होते त्याच्यामुळं माणूस लवकर थकतो दमून जातो चांगली रिलॅक्स झोप घेता घेता यावी म्हणून हे सर्व काही असतं मग मी म्हणालो आपण लग्नाच्या अगोदर पण जर झोपलो तसं तर आपल्याला पण रिलॅक्स हवा लागेल रिलॅक्स झोप लागेल हो ना मामी म्हणाली हो बरोबर आहे आपण जर लग्नाच्या अगोदर पण झोपलो तर चालते पण आप परंतु आपल्याला असं स्वतंत्र खोली नसते ना घरातले सर्व लोक एकत्र असतात त्याच्यामुळे सर्व काही ठीक नसते ती परिस्थिती योग्य नसल्यामुळं आपण असं झोपत नाहीत मग मी म्हणालो असं आहे का मी मग मग मामीला म्हणालो मामी एक प्रश्न विचारू का आता मामीला समजलं होतं मी काय विचारणार आहे मग मामी म्हणा हो, हो, मला म्हणाली हो विचारा पण सावटपणा करायचा नाही काय विचारायचं आहे ते विचारा आणि हो हा प्रश्न मलाच विचारायचा तुमच्या त्या वंदना महिनेला विचारायचा नाही किंवा तुमच्या आईला पण विचारायचं नाही आणि शिक्षकाकडे तर जायचंच नाही काय मी सांगितलेलं समजते ना मी म्हणालो हो समजलं मला मग मामी लगेच मला म्हणाली विचारा मग काय विचारायचं ते मी म्हणालो मामी आपण आज संध्याकाळी जर तसं झोपलो तर जमल का आपण घरात दोघेच आहोत तुम्ही तर माझी गर्लफ्रेंड आहातच मग आपण दोघे सण जर झोपलो तर काय फरक पडणार आहे का कोण बघणार आहे आपल्याला मामी म्हणाली बरं ठीक आहे तुमची ही पण इच्छा पूर्ण करते परंतु आपल्याला आणून स्वयंपाक बनवायचं आहे जेवण करायचं आहे आणि हो तुम्ही म्हणत होतात ना जेवण करायला बाहेर जायचं आहे म्हणून बाहेर कुठं जायचं आहे मी म्हणालो मामी दूर जायची काहीच गरज नाही आपल्या घरापासून जवळच्याच अंतरावर एक मस्त हॉटेल आहे ना खूप मोठं हॉटेल आहे तिथं मामासोबत मी दोन वेळेस गेलो होतो आणि तुमच्यासोबत पण पन... तुम्ही मी मामा आपण दोघेजण गेलोच आहो आपण तिघेजण पण गेलोच आहोत ना मामी म्हणाली हो मग तिथं जायचं आहे का म्हणजे तुम्हाला हॉटेल ऐश्वर्यावर जायचं आहे का मी म्हणालो हो हॉटेल ऐश्वर्यावर जेवण खूप छान भेटते मला खूप आवडते तिथं मामी म्हणाली ठीक आहे चला माझ्याकडे आहेत पैसे आपण जाऊ मी म्हणालो हो ठीक आहे परंतु मामाला फोन तरी लावा मामी म्हणाली का कारण मामा अचानक जर घरी आले तर न सांगता तुम्ही जेवायला गेलात असं म्हणतील ना मामी म्हणाली हो बरोबर आहे तुमचं पण म्हणणं ब योग्यच आहे ठीक आहे मी लावते कॉल मग मामीनं मामाला कॉल लावला काही वेळ मामाने कॉल रिसीव केला नाही त्याच्यानंतर मामाने कॉल रिटर्न केला मामा म्हणाले मी गाडी चालवत असल्यानं तुझा कॉल आलेला माझ्या लक्षात आलाच नाही बोल आता काय बोलतेस ते मग मामी म्हणाली अहो आम्ही दोघे जणच घरी आहोत आणि राजेश पण म्हणत होता घरी जेवायची इच्छा नाही मग आम्ही दोघे जण हॉटेलमध्ये जेवायला जावं का इथं घराजवळ असलेल्या मामा म्हणाले अरे तुला किती वेळ सांगितलं आहे अशा गोष्टी मला कशाला विचारायच्यात जा ना तुला जायचं स्वातंत्र्य आहे तुला कोण नको म्हणणार तुम्ही दोघे पण जा जाऊन जेवण करून रिलॅक्स या माझी काही हरकत नाही मग मामी म्हणाली तुम्ही पोहोचलात का त्या गावाला तसं मामा म्हणाले कुठं कायचं गेलो आणखीन नाही गेलो वेळ लागणार आहे आणखीन आम्ही पोहोचलोच नाही आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिथून आम्हाला निघालाच उशीर झाला माझ्या मित्रानं निघाला उशीर केल्यामुळं खूप धावपळ झाली आहे आता आज संध्याकाळी काही घरी येणार नाही मी त्याच्यामुळे तुम्ही दोघी जणांची जेवण करा रिलॅक्स घरी झोपाय असेल तर घरी झोपा नसते तिकडे ताईकडे जाऊन झोपा मग मामी म्हणाली ठीक आहे तुम्ही जे म्हणताय ते योग्यच आहे राजेशच्याच मनावर राजेश जर म्हणला घरी झोपो तर घरी झोपतात आणि जर राजेश म्हणला नको तर नको तर नको मग बघू काय होते ते त्याच्याच मनावर मग मामा म्हणाले ठीक आहे बघ त्याच्या मनावर तो जर म्हणला तर ठीक आहे नको म्हणला तर नको तर नको झोपा मग एकत्रच मग पुढं म्हणाली आणि हो तुला आणखीन तु तु एक गोष्ट सांगायची राही मामी म्हणाली काय राजेशला तू तुझ्याजवळ घेऊन झोप त्याला एकट्याला हॉलमध्ये झोपू देऊ नकोस कारण तू पण घरात एकटीच आहेस आणि तो पण एकटाच आहे मी घरात असल्यावरची गोष्ट वेगळी असते परंतु आता तू पण एकटी आणि तो पण एकटा म्हणाल्यास तो तर घाबरल किंवा तो तरी त्याच्यामुळे तुम्ही दोघं एकत्र झोपा आणि जर ताईकडं जायचं असेल तर मग काही अडचणच नाही मामी म्हणाली हो ठीक आहे विचारते राजेशला मी आम्ही थोड्या वेळानंतर जेवायला जाणार आहोत मामा म्हणाले हो ठीक आहे जा जेवायला मग मामी म्हणा म्हणाली साहेब झालं बघा तुमच्या मनासारखं आता मात्र पूर्ण रात्र तुमचीच जेवायला जाऊ एकत्र झोपू तुम्हाला जे काही करायचं आहे ते घ्या करून आज मस्त मजा मारूत आपण मग मी म्हणालो मामी मस्त मजा मारायची म्हणजे काय असते कशी मारायची मजा मामी म्हणाली मी शिकवते ना कशाला टेन्शन घेत आहेत मग मी म्हणालो ठीक आहे चला तर मग पोटभर जेवण करून येऊत आणि पूर्ण रात्र आपलीच एकदम रात्र रंगीन करूत मग मामी म्हणाली म्हणजे मी म्हणालो तुम्हीच म्हणा म्हणलात ना रात्रभर मजा करू म्हणून म्हणून मी म्हणलो रात्र रंगीन करू मजा करायची म्हणजे रंगीन करायची असं मी कुठेतरी चित्रपटात ऐकलं होतं मामी म्हणाली हल्ली तुमच्यावर चित्रपटाचं खूपच वेळ लागले बघा चित्रपट खूप बघतायत आणि तसंच वागायला बघतायत हो ना मी हसलो आणि म्हणालो मी माझ्या गर्लफ्रेंडला म्हणतो आहे माझ्या गर्लफ्रेंडला पण बोलू नकोस का तेवढा पण अधिकार नाही का माझा मग मी थोडं हेरमसल्यासारखं तोंड केलं मामी म्हणाली राजेश रुसायचं नाही चला आपण जाऊ जेवायला मग मामीनं माझ्या कमरेमध्ये हात घातला आणि तिने मला अलगत उचललं मी हसू लागलो मला गुतगुल्या होतो त्या मी म्हणालो मामी सोडा मला खाली मी पडन अहो मामी मला टाकून देसाल खाली सोडा मला खाली मामीनं मला खाली सोडलं मग आम्ही दोघीजण रिक्षानं त्या जवळच्या हॉटेलवर जेवायला गेलो मित्रांनो तिथं आम्ही जेवण करून आम्ही लवकरच परत आलो परत आल्यानंतर कारण मी जेवण करायला गेल्यास तिथं काय काय धमाल झाली काय नाही इकडचं तिकडचा काही विशेष विषय नव्हता त्याच्यामुळे तो विषय मी स्किप केला आहे आणि आता घरी आल्यानंतर डायरेक्ट काय घडलं हे तुम्हाला कथेच्या पुढील भागामध्ये सांगणार आहे कथा खूपच रोचक मोडवर आहे आणि एकदम मस्त मोडवर येऊन थांबली आहे ही कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल मित्रांनो भेटूया कथेच्या पुढील भागामध्ये बाय बाय आणि हो नेहमी प्रमाण कथेला लाईक करा यार प्लीज आणि तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदाच आला असेल तर सबस्क्राईब पण करा バイバイ。